आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रो गोविंदाचा कार्यक्रम आपण 31 ऑगस्टला वरळी येथे डोममध्ये त्या ठिकाणी करतोय. दहीहंडी हा आपल्या मराठी पारंपरिक उत्सव असून आज या उत्सवाचं स्वरूप आज 600 खेळात माननीय मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सुरुवात होतोय. आमचे मित्र पूर्वेशजीनी याच्यामध्ये त्यांच्या समन्वय समितीने खूप त्या ठिकाणी मेहनत केलेली आहे, म्हणून प्रो गोविंदाच्या माध्यमातून दर्जेदार खेळाडू हे पाहता या माध्यमातून भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर हे खेळाडू महाराष्ट्र राज्याचं नाव लौकिक करतील अशी क्रीडामंत्री म्हणून मी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सूचना केली कालच की हा प्रो गोविंदाचा कार्यक्रम आपण खूप उत्साहानं आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि त्याच्याशी त्याच्यामुळं आपण समन्वय समितीची एक बैठक घेऊन, म्हणून उदय सामंतसाहेबांनी काल पुढाकार घेतला आणि त्यांच्यासुद्धा खरं तर त्यांनी माझ्या आभार मानण्यापेक्षा हा क्रीडा विभागाचा कार्यक्रम, कारण 600 खेळ म्हणून आम्ही क्रीडा विभागाच्या तर्फे त्याला मान्यता दिली, पण आज हा कार्यक्रम करताना उद्योग विभागाने खूप मोठा पुढाकार त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून मी क्रीडा मंत्री म्हणून मी त्यांचे आभार मानतो आणि या मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर साहेबांचे सुद्धा आभार त्या ठिकाणी मानतो. मंगलप्रसाद लोढा साहेबांचे सुद्धा त्या ठिकाणी आभार या ठिकाणी मी मानतो, कारण ह्या दोन्ही पालकमंत्र्यांनी ह्या प्रो गोविंदाच्या कार्यक्रमाला मदत करण्याचं आश्वासन आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून हा कार्यक्रम अतिशय चांगला आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा कार्यक्रम होईल असा विश्वास मला त्या ठिकाणी वाटतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.